चंद्रशेखर बावनकुळ्यांचा हा विषय नाहीये. हा विषय फक्त बावनकुळ्यांचा आहे का मी असं मानत नाही. या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जो कचरा झालेला आहे, म्हणजे कायदा दोन आहेत का, एका बाजूला नरेंद्र मोदी समान कायद्याच्या गोष्टी करतात ना, कायदा सगळ्यांसाठी सारखा, पण या राज्यात तसं नाही आहे. जर दुसरं कोणी अशा प्रकारचा गुन्हा केला असता आणि तो दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या नेत्याचा मुलगा असता, तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या ज्या फौजा आहेत त्या तुटून पडल्या असत्या आमच्यावर. पण आज तुमचे प्रदेशाध्यक्षांचा मुलगा याच्या स्पष्ट दिसतो आहे. गाडी तुमची आहे बावनकुळ्यांची, गाडीनं 6 गाड्यांना ठोकर मारली, 4 लोक जखमी आहेत, त्यातले 2 अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहेत आणि ते जीवन मरणाशी झुंज देत आहेत नागपूरला. लाहोरी बारमधून नशेत धूत होऊन हे लोक गाडी बसले आणि गाडी चालवत गेले, गाड्या ठोकरल्या. त्यानंतर 2 ठिकाणी 2 वेळा झालं हे, CCTV फुटेज गायब केलेले आहेत नेहमीप्रमाणे. त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली. पहा तुम्ही, गाडीचे मालक जर बावनकुळ्यांचे चिरंजीव का बावनकुळे आहेत, मग FIR मध्ये नाव का नाही. गाडीची मालकी तुमच्याकडे आहे, गाडी कोण चालवत होतं, ड्रायव्हरची अदलाबदली झाली, स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज, पण अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं, म्हणजे ही जी रंगसफेदी चाललेली आहे, हा या राज्यातला कायदा आहे फडणवीसजी? आपण गृहमंत्री आहेत ना, आपण शपथ घेतलेली आहे संविधानाची की मी सगळ्यांशी समान न्यायानं वागेन म्हणून. पण या देशामध्ये, या राज्यामध्ये गरिबांना सामान्यांना एक न्याय आणि तुमच्या पक्षातल्या मोठ्या लोकांच्या मुलांना बाळांना त्यांना वेगळा न्याय. हा, आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार, आम्हाला अटका करणार आणि तुम्ही मोकाट सुटणार लोकांना चिरडून, हा कोणता न्याय आहे, हे कोणतं संविधान आहे? फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती या राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.